तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारले पिकाची कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी, तसेच कोणत्या हंगामामध्ये कारले पिकाची लागवड करावी याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याबद्दल जर मित्रांनो आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनेलच्या 97100 91400 या क्रमांकावरती व्हॉट्सअपवरती आपण हाय पाठवायला विसरू नका. याचा फायदा मित्रांनो आपल्याला हवामान अंदाज व सर्व पिकांची माहिती आपल्याला व्हॉट्सअपवरच मिळून जाईल, त्यामुळे या नंबरला हाय पाठवायला विसरू नका. तसेच मित्रांनो, आपण कारले पिकासाठी स्पेशल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्यामध्ये देखील आपण जॉईन करायला विसरू नका. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून आपण त्याला जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, कारले हे पीक मध्यम दर्जाच्या वातावरणामध्ये येणारे पीक आहे, म्हणजेच याला 10 सेल्सिअसच्या आत तापमान चालत नाही, म्हणजेच अति थंडीच्या काळात हे पीक व्यवस्थित येत नाही. व ज्यावेळेस तापमान हे 35 सेल्सिअसच्या वर जाते त्यावेळेस देखील हे पीक व्यवस्थित येत नाही. त्यामुळे जर मित्रांनो आपल्याला चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर कारल्याला 10 सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान योग्य ठरेल. मित्रांनो, कारले हे पीक शेतकऱ्याला चांगला आर्थिक नफा मिळवून देणारं पीक आहे. चांगले वातावरण, चांगले मॅनेजमेंट झाल्यास व दरही चांगला मिळाल्यास आपण या पिकामधून एकरी 10 लाखांपर्यंत नफा मिळवू शकतो. तर मित्रांनो, कारल्याची लागवड केव्हा केली जाते व कोणत्या वेळी लागवड केल्यास याचा चांगला फायदा होतो ते आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, कारले लागवडीचे मुख्यत्वे 3 हंगाम असतात. एक म्हणजे पावसाळी, दुसरा म्हणजे उन्हाळी व तिसरा म्हणजेच बिगर हंगामी. तर मित्रांनो, पावसाळी हंगाम म्हणजेच जून ते जुलैच्या महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस लागवड करतो या हंगामाला पावसाळी हंगाम असे म्हणतात. मित्रांनो, या हंगामामध्ये आपण जर लागवड केल्यास आपल्याला उत्पादन खूप भरपूर प्रमाणात मिळून जवळजवळ एकरी 25 ते 30 टनांपर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकते. पण मित्रांनो, या काळामध्ये कारल्यावर डावणी तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडी जास्त असते. या काळामध्ये झाडाला उत्पादन भरपूर प्रमाणात येत असते, त्यामुळे या वेळेमध्ये उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये या पिकाला दर कमी असण्याची शक्यता जास्त असते. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये पाण्याचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळे या काळात लागवडी जास्त होत असतात. तर मित्रांनो, या काळामध्ये कमी खते व पाण्याचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आपण या काळामध्ये लागवड करून आपण आपला प्लॉट आणू शकतो. मित्रांनो, कारले या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही हंगामामध्ये आपण याची लागवड केल्यास आपल्याला फायदा हा बऱ्यापैकी होतच असतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा हंगाम आहे तो म्हणजेच उन्हाळी हंगाम. मित्रांनो, उन्हाळी हंगाम म्हणजे जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आपण लागण केल्यास तो उन्हाळी हंगामामध्ये पकडला जातो. या काळामध्ये लागवड केल्यास आपल्याला एकरी 15 टनांपर्यंत माल निघू शकतो. पावसाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये माल कमी निघतो, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचरमुळे फुलगळ ही होत असते. तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्या पिकाला व्हायरस येत असतो व वेल त्या प्रमाणामध्ये जास्त वाढत नाही. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये त्या तुलनेने उत्पादन कमी निघते, पण याला दर खूपच चांगला मिळतो व उत्पादन कमी निघल्याची भरपाई आपल्याला दरातून होऊन जाते. तसेच उन्हाळ्यात लागवड करण्याची अजून एक फायदा आहे, तो म्हणजे बाजारामध्ये या कारल्याची आवक उन्हाळ्यामध्ये खूपच कमी असते, कारण उन्हाळ्यामध्ये लागवडी या कमी असतात व केलेल्या लागवडींमधून उत्पादन त्या प्रमाणामध्ये निघत नसते. जर मित्रांनो आपल्या भागामध्ये मुबलक पाणी व उन्हाळ्यातील टेम्परेचर जर मापामध्ये असेल, खूपच जास्त टेम्परेचर आपल्या भागामध्ये वाढत नसेल, तर आपण कारल्याची लागवड ही उन्हाळ्यामध्ये करून चांगले उत्पादन घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, तिसरा हंगाम आहे बिगर हंगामी.
बिगर हंगामी म्हणजेच मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये हिवाळ्यामध्ये लागवड करतात त्याला एक बिगर हंगामी म्हणतात, व एप्रिल मे महिन्यामध्ये बिगर हंगामी लागवड करतात त्याला उन्हाळी बिगर हंगामी लागवड असे म्हणतात। मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये थंडीच्या काळात रोपे उगवण्यास व उगवलेली रोपे वाढण्यास खूप त्रास होतो, कारण मित्रांनो कारल्यास खूप कमी टेम्परेचर देखील चालत नाही, तसेच थंडीच्या काळामध्ये भुरी देखील जास्त त्रास देते, त्यामुळे ओव्हरऑल उत्पादनाचा विचार केल्यास उत्पादन कमी मिळण्याची शक्यता असते। तसेच मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये आपण रोपांची लागवड केल्यास एकतर रोपांची मर ही खूपच जास्त होते, आपल्याला लागण बसण्यास खूप त्रास जाऊ शकतो, उन्हामुळे पिकाची वाढ ही व्यवस्थित होत नाही। उन्हामुळे टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे फुलांची गळ ही होत असते, त्यामुळे पुरेसे टेम्परेचर भेटत नाही, त्यामुळे उत्पादनात घट येते। पण मित्रांनो या दोन्ही वेळेस आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केल्यास व येणाऱ्या प्रॉब्लेम्सना तोंड देत आपण जर मॅनेजमेंट व्यवस्थित केल्यास आपल्याला दोन्ही हंगामामध्ये खूपच चांगला नफा झालेला दिसून येईल। तर मित्रांनो आपण आपल्या प्लॉटची लागण ही कधी करणार आहे हे देखील आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, व कारले लागवडीविषयी कोणकोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ते देखील आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।